नमस्कार मी प्राध्यापक बी एस दही फळे या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा ची माहिती घेऊन आलो आहे कारण शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी अकरावीच्या प्र प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एकवीस मे दोन हजार एकवीस या दिवशी एक पत्र प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुस त्या, त्या पत्रामध्ये अकरावीच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसच्या प्रवेश प्रक्रियेबाबतीत काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळं या एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षामध्ये जे विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा सुरुवातीला आपल्याला माहितीच आहे की या कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमुळं बारा मे दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा घेतली जाते ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे बारा मे दोन हजार एकवीसच्या शासन आदेशानुसार परंतु याच शासन आदेशात दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक म्हणजेच मार्कलिस्ट देण्याबाबतीत व अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतीत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असेही म्हटले आहे तरीसुद्धा काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी सन दोन हजार एकवीस बावीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे व त्यासाठी गुगल फॉर्म सामाजिक माध्यमाद्वारे अर्ज मागवणे सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रवेशासंदर्भात एकवीस मे दोन हजार एकवीस या दिवशी हे पत्र द विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आलेले आहे या पत्रामध्ये सन दोन हजार एकवीस बावीसमधील अकरावी वर्गासाठीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतीतील सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहा महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजेच मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक आणि औरंगाबाद व अमरावती या सहा महानगरपालिका क्षेत्रामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते किंवा अकरावीचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रिये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत होतात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवर म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवरती प्रवेश दिले जातात दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही साधारणपणे राज्यमंडळाकडून जेव्हा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो त्यानंतर या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते राज्यातील सन दोन हजार एकवीस बावीसमधील म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमधील मधील अकरावीची प्रवेश बाब बाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही कारण जरी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असेल तरीही त्या संदर्भातील एक जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये त्या, न्याया त्या संदर्भातील सुनावणी चालू आहे आणि याबाबतीत आपण सर्व प्रसारमाध्यमं आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यू माध्यमा नजर ठेवून आहोतच त्यामुळे त्यामुळं अकरावी प्रवेश प्रक्रियाच्या कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेल्या नाहीत तथापि काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी मात्र सन दोन हजार एकवीस बावीससाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केले असल्याचे व त्यासाठी गुगल फॉर्मसारख्या सामाजिक माध्यमाद्वारे अर्ज मागविणे सुरू केले असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून याद्वारे कळविण्यात आलेला आहे की राज्यातील शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमधील अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश शासन आदेशा आदेश प्राप्त झाल्यानंतरच कळविण्यात येतील तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल अशा प्रकारच्या सु सूचना दिल्या जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी आणि या संदर्भातील माहिती विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत करून द्यावी असं या पत्राद्वारे शिक्षण संचालनालयाकडून शिक्षण संचालक सन्मान्य दगो जगताप यांच्या सहीनिशी हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यावरून असं स्पष्ट होतं की अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्यापपर्यंत कोणतंही अंतिम निर्देश देण्यात आलेले नाहीत त्यामुळं जर कोणी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतीत कोणत्याही प्रकारे गुगल फॉर्मच्या माध्यमातून काही अर्ज मागविले जात असतील तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे असं होऊ नये असंही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे धन्यवाद